सीईटी घोटाळ्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचं नाव आलं आणि त्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव आलं, मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी काय म्हटलेलं आहे की याच्यामध्ये माझ्या मुलीचा कुठलाही संबंध नाही। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे, टीईटी अपात्र असताना सुद्धा अंतिम निकालामध्ये पात्र ठरवल्याचा आरोप करण्यात आलाय। मुलगी कुठेही कार्यरत नाहीये, शिक्षण अधिकाऱ्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे, औरंगाबादच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या मुलीचं टीईटी घोटाळ्यामध्ये नाव आलेलं आहे। टीईटी अपात्र असताना सुद्धा अंतिम निकालामध्ये पात्र ठरवल्याचा आरोप करण्यात आलाय, मात्र मुलगी कुठेही कार्यरत नाहीये असं शिक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान एकीकडे अधिकाऱ्यांची ही अवस्था आहे तर दुसरीकडे नेत्यांचेही दावे आता फोल ठरत आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारी। टीईटी घोटाळ्यात जेव्हा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं समोर आली तेव्हा आपला या घोटाळ्याशी कोणताही संबंध नाही, आपल्या हितशत्रूंनी आपल्या मुलींची नावं या यादीमध्ये घुसडली आहेत आणि आपण या सगळ्या घोटाळ्यापासून नामानिराळे आहोत असं सांगण्याचा अब्दुल सत्तार यांनी प्रयत्न केला होता। मात्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून जी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यामध्ये घोटाळेबाज शिक्षकांचं वेतन गोठवण्यात आलं आहे त्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं आहेत, त्यामुळं अब्दुल सत्तार यांनी स्वतःला नामानिराळा ठेवण्याचा जो प्रयत्न केला होता तो कितपत योग्य होता असा प्रश्न इथं उपस्थित होतो। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। एकूण 13 पानांची ही यादी आहे आणि त्यामध्ये आपण का ही कारवाई करतो आहोत याचा उल्लेख आहे। आणि या 13 पानांच्या यादीमधील 7 नंबर पानावरती जर आपण पाहिलं तर अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शेख हिना कौसर अब्दुल सत्तार, असिस्टंट टीचर, नॅशनल उर्दू प्रायमरी स्कूल अब्दुल शाहनगर सिल्लोड, त्याचबरोबर शेख उजमा नाहिद अब्दुल सत्तार, शिक्षण सेवक, नॅशनल उर्दू प्रायमरी स्कूल अब्दुल शाहनगर सिल्लोड। म्हणजे एकाच शाळेमध्ये अब्दुल सत्तार यांच्या या दोन्ही मुली काम करतात आणि त्यांनी पगार देखील घेतलेला आहे हे यावरून स्पष्ट होतं। माध्यमिक आणि प्राथमिकच्या शिक्षण संचालकांकडून कारवाईला सुरुवात झाली, त्यापैकी 232 प्राथमिकचे जे शिक्षक आहेत ते औरंगाबाद विभागातील होते आणि या 232 बोगस शिक्षकांमध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावं आहेत, त्यामुळे या घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नाही असा अब्दुल सत्तार यांचा दावा इथे फोल ठरतो। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।